आज आपण पाहूयात अपूर्णांकांची तुलना करण्यासंबंधी काही गैरसमज आणि साधारण चुका गैरसमज एक राहुलजवळ दोन आणि छेद चार मीटर लांबीची दोरी आहे आणि नरेश जवळ छेद चार मीटर लांब दोरी आहे तर ह्यांच्यापैकी कोणाजवळ जास्त लांबीची दोरी आहे बरेच वेळा असा गैरसमज असतो की पूर्णांकयुक्त अपूर्णांक हा अंशाधिक अपूर्णांकापेक्षा मोठा असतो कारण त्यात एक किंवा एकापेक्षा अधिक पूर्ण भाग असतो या गैरसमजुतीमुळे असा समज होतो की राहुलकडे जास्त लांबीची दोरी आहे ही एक चुकीची समजूत आहे जास्त लांबीची दोरी माहीत करून घेण्यासाठी आपल्याला दोन आणि एकशे चार मीटर आणि दहा छेद चार मीटर यांची तुलना करावी लागेल यासाठी दोन आणि एकशे चार चे अंशाधिक अपूर्णांकात रूपांतरण करा किंवा दहा चे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतरण करा इथे आपण दोन आणि एकशे चार चे अंशाधिक अपूर्णांकात रूपांतरण करूया यासाठी छेद तोच ठेवायचा नंतर पूर्ण संख्या दोन ला चार ने गुणायचे आणि त्यात अंश एक मिळवायचा मग येणाऱ्या उत्तराला अंशात लिहायचे म्हणजे नऊ छेद चार हा अपूर्णांक मिळेल आता आपण त्याची तुलना दहाचे चार बरोबर करायची इथे छेद समान आहे म्हणून अंशाची तुलना करायची दहा छेद चारचा अंश दहा हा नऊ छेद चारचा अंश नऊ पेक्षा मोठा आहे म्हणून म्हणून दहा छेद चार नऊ छेद चार पेक्षा मोठा आहे म्हणजेच नरेश जवळ जास्त लांबीची दोरी आहे गैरसमज दोन एक दिवस मनीष चार छेद पाच आणि सात छेद नऊ यांची तुलना करत होता त्याच्या मताप्रमाणे चारशेद पाच हा सातशे नऊपेक्षा पेक्षा लहान आहे त्याचे उत्तर बरोबर आहे का बरेच वेळा छेदाकडे दुर्लक्ष केले जाते आणि असे समजले जाते की अंश छोटा असेल तर तो अपूर्णांक लहान असतो जसे इथे अंश चार हा अंश सात पेक्षा लहान आहे म्हणून चार छेद पाच हा अपूर्णांक सात छेद नऊ ह्या अपूर्णांकापेक्षा लहान आहे आणि पर्याय एक हे चुकीचे उत्तर दिले जाते जसे इथे छेदही व अंशही समान नाही त्यामुळे आपल्याला छेद समान करून घ्यायला हवेत यासाठी लसावीचा उपयोग करूया पाच आणि नऊचा लसावी आहे पंचेचाळीस चार छेद पाचचा छेद पंचेचाळीस होण्यासाठी आपण अंश व छेदाला नऊ ने गुणूया त्यामुळे आपल्याला छत्तीस छेद पंचेचाळीस हा अपूर्णांक मिळेल याप्रमाणे प्रमाणे सात छेद नऊ चा छेद समान करण्यासाठी आपण अंश व छेदाला हा अपूर्णांक मिळेल पस्तीस छेद पंचेचाळीस हा अपूर्णांक छत्तीस छेद पंचेचाळीस पेक्षा लहान आहे म्हणून सात छेद नऊ हा अपूर्णांक चार छेद पाच पेक्षा लहान आहे म्हणून मनीषचे उत्तर चुकीचे आहे म्हणून आपण पर्याय दोन निवडला पाहिजे पट्टी तयार करून आपण लहान अपूर्णांक कोणता ते शोधू शकतो एका पट्टीचे पाच समान भाग करायचे त्यातील चार भाग रंगवायचे त्यातून अपूर्णांक मिळतो चार छेद पाच ह्याचप्रमाणे पट्टीचे नऊ सारखे भाग करायचे त्यातील सात भाग रंगवायचे आणि त्यातून अपूर्णांक मिळतो सातशेद नऊ जर ह्या पट्टीची तुलना केली तर हे समजते की सातछेद नऊ हा अपूर्णांक दाखवणारी पट्टी चार छेद पाच अपूर्णांक दाखवणाऱ्या पट्टीपेक्षा लहान आहे म्हणून छेद नऊ हा चार छेद पाच पेक्षा लहान आहे आता आपण बघूया तुलना करताना होणाऱ्या साधारण चुका काही वेळा असं लक्षात ठेवलं जातं की ज्या अपूर्णांकाचा छेद लहान असतो तो अपूर्णांक मोठा असतो ह्या समजुतीमुळे छेद पाच आणि आठ छेद दहा यांच्या अंशाकडे दुर्लक्ष केले जाते आणि छेदांची तुलना करून असा समज केला जातो की एक छेद पाच हा आठ छेद दहा पेक्षा मोठा अपूर्णांक आहे हा एक गैरसमज आहे छेद पाच आणि आठ छेद दहाला व्यक्त करणाऱ्या पट्ट्यांना बघून आपण हे नक्की समजू शकतो की एक छेद पाच हा आठ छेद दहा पेक्षा छोटा अपूर्णांक आहे अनेकदा संख्या पूर्ण संख्येबरोबर असण्याकडे लक्ष दिले जाते जसे इथे दोन छेद सहा आणि छेद चारच्या तुलनेसाठी पूर्ण संख्येबरोबर मानले गेले नाही अशा स्थितीमध्ये छायांकित भाग बघून मुले समजतात की छेद चार हा दोन छेद सहा पेक्षा मोठा आहे हा चुकीचा समज आहे पूर्णाच्या बरोबर मानून ह्याचे भाग करून तुलना करणे योग्य ठरेल ह्याने योग्य उत्तर प्राप्त होते एकछेद चार हा दोनशेद सहा पेक्षा लहान आहे तर आज आपण पाहिले अपूर्णांकांची तुलना करण्यासंबंधित काही गैरसमज आणि साधारण चुका